गर्भपातवरून सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय भारतातील अविवाहित महिलांनाही मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी कायद्यानुसार गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे उच्च न्यायालयाने विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये गर्भपात करण्याचा अधिकार काढून घेतलेला होता त्यावर विवाहित महिला आणि अविवाहित महिलांना गर्भपात करण्याचा अधिकार आहे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे भारतामध्ये अविवाहित महिलांना एम टी पी ॲक्ट्सच्या अंतर्गत गर्भपाताचा अधिकार आहे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की आता भारतातील सर्व महिलांना हा समान है। अधिकार आहे एम टी पी ॲक्ट्सच्या अंतर्गत गर्भपात अधिकार कोर्टाने म्हटले आहे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा अर्थ असा होतो की अविवाहित महिलांना चोवीस आठवड्यात गर्भपाताचा अधिकार मिळालेला आहे सर्वोच्च न्यायालयाने मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीचे रूल्सचे नियम थ्री बीला विस्तृत केले आहे सामान्य प्रकरणामध्ये वीस आठवड्याच्या आत आणि चोवीस आठवड्यांपर्यंतसे कमी गर्भवती महिलेला ऑपरेशनचा अधिकार आहे भारतामध्ये गर्भपात कायद्यात विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये भेदभाव मिटवण्यात आलेला आहे वैवाहिक रेपच्या घटनाही या गर्भपात हक्कात अंतर्भूत आहेत कायदे तज्ज्ञांच्या मते आता विवाहित अविवाहित महिलांनाही चोवीस आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याचा अधिकार मिळालेला आहे न्यायालयाने एम टी पी नियम थ्री बी वाढवला आहे सामान्य प्रकरणामध्ये सा वीस आठवड्यांपेक्षा जास्त आणि चोवीस आठवड्यांपेक्षा कमी गर्भधार्यूज शेजर म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील